तर अजितदादा सीएम होऊ नये म्हणून काहींची रणनीती आहे असं सुनील शेळकेंनी म्हटलंय. कोट्यवधी रुपये खर्च करून अजितदादांना ट्रोलिंग करण्याचं काम सुरू आहे, पण लवकरच सर्व काही समोर आणणार असा इशारा सुनील शेळकेंनी दिलाय. तर ट्रोलिंगला हजारो कोटी कोण देत आहे, सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी अमित शहांना पत्र लिहिणार असल्याचं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. या ताईंना देखील माझं सांगणं आहे की सुनील शेळकेला ना खासदार व्हायचंय, ना सुनील शेळकेच्या भावाला राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय. दादांना मुख्यमंत्री पदावरती बसून द्यायचं नाही याकरता जी काही रणनीती काही मंडळींनी सुरू केली आहे, शेकडो माणसं कामाला ठेवून करोडो रुपये खर्च करून जे काय दादांना ट्रोलिंग करण्याचं काम सुरू केलंय, हे मला पुढच्या काळामध्ये काही गोष्टी सांगावे लागतील. अजित दादा सीएम होऊ नयेत म्हणून काहींची ही रणनीती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हजारो कोटी रुपये खर्च करून ट्रोलिंग केले जाते, हे लवकरच मी समोर आणेल असं सुनील शेळके यांचं. लोकशाही आहे, प्रत्येकाला आहे आणि आपल्यासारख्या गरीब देशामध्ये हजारो कोटी रुपये ट्रोलिंगला मिळत असतील तर मला असं वाटतं, मी पुढे जाऊन म्हणेन त्याची सीबीआय चौकशी करूया की हे हजारो कोटी रुपये कोण ट्रोलिंगला वापरते. अगदी चांगला प्रश्न आहे, अतिशय उत्तम प्रश्न आहे. आपण याची सीबीआय करू. मीच अमित भाई शहांना पत्र लिहिन की ट्रोलिंगला महाराष्ट्रामध्ये जर हजारो कोटी होत असतील आणि असं त्यांच्या विचाराच्या पक्षाच्या आमदाराला जर तसं वाटत असेल तर अति महाराष्ट्र खतरे में है.